विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुती महाविकास आघाडीसह अनेक राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत, मात्र यामध्ये आरोग्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्याचा जाहीरनाम्यामध्ये अभाव दिसून येतोय. त्यामुळं आरोग्यविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना समिती पाठबळ देईल असं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यासाठी रुग्णांचं हक्काचं जिल्हा रुग्णालय निर्माण करावं, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 79 नेऊन त्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकारी यांची भरती करावी, जिल्ह्यातील सार्वजनिक रुग्णालयातील रुग्णांसाठीच्या बेडची संख्या 7752 असणं आवश्यक असताना सध्या 1718 इतकी बेडसंख्या आहे ती वाढवण्यात यावी, आजरा भुदरगड राधानगरी पन्हाळा शाहूवाडी गगनबावडा चंदगड या तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील सार्वजनिक रुग्णालय आरोग्यसेवा अद्ययावत करावी, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 2021 अंतर्गत सनद दरपत्रक आणि तक्रार निवारण कक्ष यांची अंमलबजावणी करावी, आरोग्यसेवेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावं अशा विविध मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांनीच दारात मतं मागायला यावं अशी भूमिका स्पष्ट केली. आणि युत्यांनी आपले जाहीरनामे जाहीर केले आणि याच्यामध्ये आरोग्याच्या प्रश्नावरती कुठंही लोकांच्या हिताचं असे कुठलेही मुद्दे घेतलेले दिसत नाहीत, म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्हा जनआरोग्य अभियान म्हणून आज आम्ही काही कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची मागणी आम्ही ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघामध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांच्याकडे करतो आहोत. आणि त्यांनी या आम्ही आता जाहीर करणाऱ्या मागण्यांच्याकडे जाहीरनाम्याकडे काहीतरी त्यांनी भूमिका घ्यावी आणि मगच जनतेमध्ये यावं असं पहिल्यांदाच आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आवाहन करतो आहोत. जनतेच्या दारात यांनी मत मागायला येऊ नये असं आम्ही जनआरोग्य अभियानाच्या वतीनं आवाहन करतो. या पत्रकार परिषदेला तायाप्पा कांबळे सुप्रिया जाधव अनिल चव्हाण आनंदा चव्हाण अक्षय पाटील दामाजी पाटील शिवाजी केणे मंगल खापरे पी जी कांबळे आदी उपस्थित होते.